पोहोचू शकत नाहीये. ज्या पद्धतीने आज अनेक अडचणी या स्पर्धे दरम्यान आल्या, तशी एक तांत्रिक अडचण येताना पाहायला मिळते. गोलंदाजी मागवती महेश दाखल. गोलंदाजी माकवती महेश वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळणारा. महेशचा पहिला चेंडू आकुट. नवीन फलंदाज हेमंत गोरुले मैदानाच्या आतमध्ये. महेश गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर धावबादच्या स्वरूपात का होईना, मात्र पहिलं यश प्राप्त झालंय ते म्हणजे समर इलेव्हन संघाला. महेश यावेळेस मात्र हेमंत गोरुलेसाठी शपल. आकेश मी तुमच्यापर्यंत येईल. यंगस्टर मनवेल पडाचा खेळाडू लाईव्ह चालू झालाय, आपण सूचना देऊ शकताय घरपर्यंत. आकेश अर्थातच नवविवाहित, घरच्यांनी देखील सामना पाहावा ही त्याची इच्छा, मात्र नक्की पूर्ण होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. चौकार दूरवरून आले हे खेळाडू यावेळेस मात्र प्रवासाने त्रस्त आहेत, मैदानाच्या आतमध्ये उन्हाने त्रस्त आहेत आणि फलंदाजीने देखील त्रस्त केलेत यावेळेस मात्र यंगस्टार मनवेल पाडाने. हेमंत गोरुले पुन्हा एकदा स्ट्रायकरांकडे सज्ज. आडव्या बाटला फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आणि त्यानं पकडला एक सोपा झेल. फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याला. चाहना वाच लाल लाल कुकू, आग्र्यांची मी देखनी सखो. तुम चाहना वाच लाल लाल कुकू, ते कंपाली ना भलका, बाई गर चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला सो भलका. फलंदाज क्रमांक 2 बाद होत असताना तिसरा फलंदाज सँडीच्या रूपानं यावेळेस मात्र मैदानामध्ये दाखल झाला. यंगस्टार मनवेल पाडा संघासाठी खेळण्यासाठी इथं मात्र पप्प्या स्ट्रायकरांकडे पुन्हा एकदा आलाय. जोपर्यंत पप्प्या मैदानामध्ये आहे तोपर्यंत खूप धावांचा पाऊस पडू शकतो असं म्हणायला हरकत नाही, कारण सध्याच्या मोसमामध्ये सर्वाधिक धावा ज्याच्या बॅटमधून येताना आम्ही पाहिल्यात तोच प्रफुल्ल तावडे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं प्रहार केलाय, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या भेटीला यावेळेस दाखल झालाय एका धावेसाठी. धावपलक एकीने पुढे सरकले, धावपलकावरती धावांचा विचार केला तर 24 दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना नाणेफेक जिंकल्यानंतर यंगस्टार मनवेल पाडा संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन फलंदाज सँडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरांकडे. बॅटपुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न असफल यावेळेस मात्र महेश निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळालाय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जर केला तर त्यावेळेस तुमची करडी नजर चेंडूवरती मात्र असणं फार गरजेचं असतं, आणि ज्यावेळेस हा त्रिवेणी संगम अर्थातच तुमचं पदलालित्य, फटक्याची निवड आणि तुमच्या
चेंडूवरी असलेली नजर हे त्रिवेणी संगमामधून मात्र फटके साकार होत असतात. इथून मात्र महेश पुन्हा एकदा मार्गस्थ होत असताना आकुट टप्प्याचा चेंडू खूपच दूरवरून पंचा आमच्याकडे वळतात. यावेळेस मात्र पंचांचा इशारा स्वैर मारा. अतिरिक्त एक धाव धावपलकावरती लागते. धावपलका म्हणजेच 2525 या धावसंख्येवरती एक चेंडूचा खेळ बाकी असताना विनोद इलेवन संघ आपण आला असाल तर कृपया संपर्क करा. विनोद इलेवन यावेळेस मात्र फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज सँडी यावेळेस मात्र तंबूच्या आश्रेला. गोज ऑन सिल्वर डक. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर मात्र या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी. फक्त 5 धावा 7 धावा आणि फलंदाज मात्र 2 बाद केले. एक धावबाद स्वरूपात आणि 2 विकेटच्या स्वरूपात 3 फलंदाज एकूण बाद झाले त्या षटकामध्ये. त्यामुळेच तर काय आपल्याला फक्त 7 धावा येताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवर जाऊयात. नवीन गोलंदाज निखिल दाखल होताना पाहायला मिळेल तर नवीन फलंदाज अभिविश्वासराव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजापूर क्रिकेट कमिटी असोसिएशनचा सदस्य देखील आहे तो. एक ऑलराउंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगला खेळ या वर्षीच्या सत्रामध्ये त्याच्याकडून पेश झालाय. तोच अभिजित अर्थातच अभिविश्वासराव मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. थोडासा स्ट्रेट लॉंग ऑन वरती खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला. निखिल गोलंदाजी मार्क वरती. अकूट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली पोहोचेल का तर होय पोहोचला आहे आणि त्यानं एक जेल टिपलाय. प्रफुल्ल तावडे तंबूच्या आसऱ्याला परतलाय. विकेट क्रमांक 4 पतन. नवीन फलंदाज आकेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. यश मिळाले निखिलला अभिविश्वासराव स्ट्रायकरकडे. यावेळेस मात्र डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू छेडण्याचा प्रयत्न झाला परंतु असफल. निर्धाव चेंडूची सांगता होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. पुन्हा एकदा निखिल मार्गस्थ झालाय. यावेळी समोरच्या दिशेनं फटका चांगलाय परंतु लांबच क्षेत्र निवडलंय अभिनं. त्यामुळे त्याला देखील परतावा लागतंय. इथं मात्र मनवेल पाड्याचं असं चाललंय. तू चल मै आया अर्धा संघ मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. जिथं मात्र चांगली सुरुवात झालेली पाहायला मिळाली होती तिथं मात्र आता अडकळताना पाहायला मिळतोय यंगस्टार मनवेल पाडा संघ. एका बाजूला जर आपण विचार केला तर धावपलकावरती पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. आता मात्र 3 निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळालेत. नवीन उमेश फलंदाज मैदानामध्ये येतोय. यानंतर होणारा सामना एनएसपी बॉईज नालासोपारा अर्थातच बाहुबली सुमित ढेकळे यांच्या छत्रछायेखाली वाढणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल.
आकेशच्या बॅटमधून आडव्या बॅटनं चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट कडे, एक धाव पळून काढली, दुसरीचा प्रयत्न होतोय का, इथं गडी बाद होताना हा प्रयत्न सफल झालाय, दोन धावांनी धाव फलक 27 धाव संख्येवरती जाऊन पोहोचलाय। गोलंदाजी माकवती पुन्हा एकदा निखिल काय जबरदस्त भारदस्त गोलंदाजी करतोय, यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बाटा चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग दी कार्पेट डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय, तो झालाय फंबल, त्यामुळे दुसरी धाव घेण्याची संधी आहे आणि ती देखील पूर्ण होईल। या दोन धावांनी पुन्हा एकदा धावपलक पुढे सरकते, धावपलकावरती धावांचा विचार केला तर 29 धावगती चांगली आहे, 9-10 धावा प्रति षटकामागे धावगती चांगली आहे, परंतु जिथं 85 गाठायला पाहिजे होते तिथं मात्र कुठेतरी थांबताना पाहायला मिळतात, ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये फलंदाजी झाली होती तिथून मात्र बॅकफुटवरती ढकलला गेलाय हा संघ। यावेळेस असफल प्रयत्न आकेचा, काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये, 6 चेंडू 2 फलंदाज बाद केले, 4 धावा खर्ची घातल्यात, बॅक टू डीजे। थँक्यू थँक्यू डीजे। या एका षटकानंतर आपण पुढच्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत जे होणार आहे एनएसबी बॉईज नालासोपारा विरुद्ध विनोद इलेव्हन गोरेगाव, 3 षटकांचा सामना असेल हे लक्षात घ्यायचंय। शेवटचे 6 चेंडू बाकी असताना नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती, बॉलर्स नेम प्लीज, वैभव गोलंदाजी मार्क वरती, पहिलं षटक हाताळण्यासाठी वैभव आपल्या कोट्यातील। यावेळेस पडल्यानंतर हलक्या हातानं चेंडू ढकललाय उमेशनं, एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न नाहीये, धावपलक 30 धावा। वैभवच्या या चेंडूचा विचार करता पडल्यानंतर आतमध्ये वळणारा अर्थातच लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, हलकीशी बोटं यावेळेस मात्र स्टीअर केली होती चेंडूवरती, त्यामुळे पडल्यानंतर लेग ब्रेक झालेला हा चेंडू उमेश अडखळतरित्या खेळताना पाहायला मिळाला, नटराज मुद्रेमध्ये तो फटका आपल्याला पाहायला मिळाला होता उमेशचा। पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होतोय वैभव, यावेळेस हा फटका हवेमध्ये राहिला आहे, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली तू तू मेमे करता करता चेंडू धरणीला दान झालाय, एक धाव धावपलकावरती वाढते, धावपलकावरती धावांचा विचार केला तर एक ने वाढतील 31 धावा। पुन्हा एकदा आडव्या बाटना हा चेंडू खेळायचा होता, लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते, धावपलक एक ने पुढे सरकते, धावपलक पोहोचते 32 वरती, पूर्णपणे धावपलक स्थिर होताना पाहायला मिळालंय पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस आणि तदनंतर मात्र दुष्काळ पाहायला मिळालाय। यावेळेस फटका चांगला आहे, उंची बरोबर अंतर देखील गाठलंय, चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार। थँक्यू। 6 धावांनी धावपलक मात्र पुढे सरकले, धावपलकावरती 38 धावा पाहायला मिळतात, 2 चेंडूचा खेळ बाकी असताना आकेश मात्र मैदानाच्या आतमध्ये जाता जाता छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय। पुन्हा एकदा गोलंदाज वैभव, आडव्या बाटनं खेळायचा प्रयत्न हाणून पाडलाय यावेळेस मात्र असफल प्रयत्न,
पंचांचा इशारा, यस ही इज गॉन, विकेटचं पतन. चला फलंदाजाला विनंती असेल की घाई करा थोडी. जयेश गावकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय आपल्याला. जयेश गावकर एनएसपी बॉईज नालासोपारा कर्णधार आणि विनोद इलेवन गोरेगाव कर्णधार. विनोद इलेवनचा कर्णधार आलाय नालासोपारा अर्थातच एनएसपी बॉईज कर्णधार यायचंय नाणेफेकीकरिता. शेवटच्या एका चेंडूचा सामना करण्याची संधी मिळाली जयेश गावकर याला. धावपलकावरती 38 धाव आहेत. इथून मात्र एक मोठा फटका आला तर सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करेल तो यंगस्टार मनवेल पाडा संघ. थांबून यावेळेस मात्र फटका खेळला आहे. क्षेत्रक्षकाला चकवलंय चेंडूनं. एक धाव पळून काढली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सफल होताना पाहायला मिळेल. या तीन धावा आल्यात. धावपलकावरती धावा होत आहेत. 41 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 42 धावांची. चला यंगस्टार संघ विनंती असेल आपण या मैदानामध्ये लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. तर एनएसपी बॉईज नालासोपारा आपणास देखील विनंती आहे की आपण नाणेफेकी करिता या. चला फलंदाज फाडून घ्यायच. समर इलेवन फलंदाज फाडून द्यायचे. झाली का टॉस? तर ऑल एनएसपी बॉईज कंपनी आपल्याला पाहायला मिळते. अजय उपाध्याय असेल, उमेश वाघ असेल, गुरुसंखे असे अनेक दिग्गज खेळाडू आज मात्र या क्रिकेटच्या मैदानावरती आपला खेळ साकारताना पाहायला मिळतील. आकाश पांडा, वैभव पवार, निखिल पवार देखील आज आपला पाहायला मिळतोय. स्वागत असेल या सर्व खेळाडूंचं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. यंगस्टार मनवेल पाडा नाणेफेक होतीये. विजयी होतोय तो एनएसपी बॉईज संघ. तीन षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक नसणार आहे.
चला चोवीस चेंडू बेचाळीस धावांची आवश्यकता असताना निखिल मैदानाच्या आत मध्ये आलाय। समर इलेवन आपला अतिरिक्त खेळाडू येऊ द्यात। यस मित्रांनो आपण पाहू शकता या मैदानाच्या डाव्या बाजूकडून टेनिस क्रिकेट विश्व जगतातील बाहुबली फलंदाज अर्थात सुमित भारत ढेकळे यांचं आगमन होत आहे। तर या सुमित सर आपलं व्यासपीठावरती स्वागत असेल। आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। टेनिस क्रिकेट विश्व जगतातील एक दिग्गज फलंदाजांपैकी नावाजलेला फलंदाज अर्थात सुमित भारत ढेकळे मॅन फ्रॉम नालासोपारा आपल्याला पाहायला मिळतोय। तर सुमित या प्लीज आपणास विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती यायचंय। या उर्मोडी चषक 2021 मध्ये आपलं सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत आहे। मित्रांनो विनंती आहे टाळ्यांच्या गजरामध्ये सुमित भारत ढेकळे यांचं स्वागत करायचंय। एक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या विभागातून बिलॉंग करणारा। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम स्वागत आहे सुमित। आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय। तर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज मनसुख मनसूर नॉन स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतोय निखिल। वेलकम सुमित सर आपलं स्वागत आहे या स्पर्धे दरम्यान। आपण आपा आहे बाहेर आहे अशा प्रकारचं येणं आपल्याला लाभतंय त्याबद्दल आपले शब्द सुमनांनी व्यक्त करतो। या मात्र पहिला चेंडू हेमंत गोरुलेचा ब्लॉक होल मधील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला। धावपाची संधी उपलब्ध होती यावेळेस मात्र फेकी करण्यामध्ये उशीर केलाय। एक धाव मात्र अतिशय धोकादायक पूर्ण केली आहे मनसूरने। स्वतःच्या खात्यावरती धावपलकावरती धाव लावली आहे। शुभ गणेशा श्री गणेशा होताना पाहायला मिळालाय। धावपलकावरती एक धाव लागताना आपल्या पाहायला मिळते। हेमंत पुन्हा एकदा मार्गस्थ होत असताना समोरच्या दिशेने फटका हवेमध्ये अभि विश्वासराव जेलच्या खाली झेल टिपलाय। विकेट क्रमांक एक चं पतन डिझेल आमंत्रण। थँक्यू डिझे। फलंदाज बाद झालाय यावेळेस मात्र निखिल गोल्डन डकचा शिकार ठरलाय। एक धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतोय। यावेळेस नवीन फलंदाज रोहित कोळेकर ना कोळेकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय। या रोहित कोळेकरनं खूप चांगला खेळ केला होता मागच्या एक महिन्यापूर्वी धनगर वसई तालुका प्रीमियर लीग जी पार पडली होती त्या स्पर्धे दरम्यान अप्रतिम खेळ ज्यानं साकारला होता। मला वाटतं अजिंक्य इलेव्हन संघाकडून बाब्याच्या जोडीला खेळताना विजेतेपद पटकावलं होतं। तोच रोहित कोळेकर मैदानाच्या आतमध्ये आपला पाहायला मिळतोय। इथं पहिलं यश मात्र पदरामध्ये पडत असताना यंगस्टार मनवेल पाड्याच्या संघाच्या आपण पाहतोय। जर विचार केला क्षेत्रक्षणाचा तर गली रिजन यावेळेस मात्र आपल्याला खाली दिसतंय। थर्डमॅन आणि कव्हर पॉइंट याच्या दरम्यान मात्र आपल्याला खेळाडू दिसत नाही। समोरच्या दिशेनं फटका पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट नैसर्गिक अडथळा। यावेळेस मात्र अभि विश्वासरावाच्या प्रेमामध्ये चेंडू पुन्हा एकदा पडताना पाहायला मिळतोय। आतापर्यंत जर तुम्ही विचार केला तर तीन चेंडू हाताळले गेलेत आणि या तिन्ही चेंडूला स्पर्श करण्याचा आनंद कोणाला मिळाला असेल तर तो फक्त अभि विश्वासरावच्या दिशेने येताना आपला पाहायला मिळेल। अर्थातच यावेळेस चेंडू अभिच्या प्रेमात पडताना पाहायला मिळतोय। खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टी मात्र आपल्याला फलंदाजांसाठी नंदनवन पाहायला मिळते आणि या नंदनवन असणाऱ्या खेळपट्टीवर जर आपण तग धरून राहिलात तर मात्र धावांचा वर्षाव आपण करू शकता। रोहित कोळेकर स्ट्रायकर एंडकडे इथं मात्र फटका चांगलाय पहा आल्या आल्या रोहितच्या बॅट मधून झालाय प्रहार चेंडू गेलाय सीमा पार षटकार। एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू। थँक यू डीसी। पालघर जिल्हा मराठा उद्योजक लॉबीचे सन्माननीय अध्यक्ष कल्पेशजी सपकाळ आपणास विनंती असणार आहे आपण कुठे असाल तर व्यासपीठाच्या दिशेने या। पालघर जिल्हा मराठा उद्योजक लॉबीचे सन्माननीय अध्यक्ष कल्पेशजी सपकाळ यावेळेस मात्र पहा बाहेरच्या दिशेने गेलेला हा चेंडू परंतु फलंदाज एवढा सफल झाला होता की त्याचा बेनिफिट मात्र गोलंदाजाला मिळताना पाहायला मिळतंय। यावेळेस गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते। धावपलक आठ धावसंख्येवरती स्थिर आहे पहिला षटक मार्गस्थ असताना।
चला पंचांच्या भूमिकेवरती आपण बोट दाखवू शकत नाहीत. अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलेले पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खालिद सय्यद आणि अभिषेक ठाकूर अर्थात अबू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एनएसपी बॉईज संघ थोडीशी विनंती असेल आपल्याला थोडस मागे या. इथं मात्र फटका हवेमध्ये पुन्हा एकदा जयेश गावकर जेलच्या खाली विकेट क्रमांक 2 चा पतन. रोहित कोळेकर गोज टू द डगआउट. आठ धावसंख्येवरती दोन फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला समीर पाहायला मिळतोय. तर यावेळेस मित्रांनो स्वागत होतंय, सन्मान होतोय व्यासपीठावरती उपस्थित एक टेनिस क्रिकेट विश्व जगतातील व्यावसायिक खेळाडू अर्थातच सुमित भारत डेकळे यांचा. तर या स्पर्धेच्या माध्यमातून दादा मात्र सुमित यांना स्पेशल मोमेंटो देत यावेळी सन्मानित करतील. मी कॅमेरामॅनला विनंती करतील की कृपया त्यांनी ही क्षणचित्र आपल्या या कॅमेरामध्ये टिपायची आहेत. एक दिग्गज खेळाडू टेनिस क्रिकेट विश्व जगतातील सुमित भारत डेकळे यावेळेस मात्र आपल्यामध्ये दाखल झालाय. सुमित सर पुनश्च एकदा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. आपल्या स्पर्धांना लाभलेली एक खूप मोठी पर्वणी आहे मित्रांनो. सुमित सारखे खेळाडू या आपल्या स्पर्धेला लाभणं खऱ्या अर्थानं आपल्या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम या खेळाडूंच्या माध्यमातून केलं जात आहे. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अमित नागरे पाटील दाखल होताना पाहायला मिळतोय. खूप वर्षानंतर अमित नागरेच्या हातामध्ये चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. काही काळ क्रिकेटपासून दूर गेले होते परंतु मात्र क्रिकेट हा मित्रांनो भारतातील धर्म बनलाय, त्यामुळे या क्रिकेटपासून दूर राहणं फारच अवघड काम आपल्याला पाहायला मिळतंय. कारण सर्वांच्या रक्तारक्तात नसानसात आणि धमण्या आणि शिरांमध्ये जे रक्त वाहत आहे ते फक्त क्रिकेटचे भक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अमित नागरे आल्यानंतर क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल करण्याचा मानस अभिविश्वासरावने जतवलाय. मंसूर आतापर्यंत जर पाहिलं तर 2 धावा करून खेळतोय आणि नवीन आलेला फलंदाज समीर यावेळेस मात्र स्ट्रायकरकडे असणार आहे. छोट्या चणीचा एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपला पाहायला मिळतोय समीरच्या रूपानं. लेफ्ट हँडेड फलंदाज समीर साठी गोलंदाजी मार्गवरती अमित नागरे पाटील. पहिला चेंडू अमितचा अकूट टप्प्याचा हा चेंडू कव्हर पॉइंटच्या वरून खेळलेला 30 yard सर्कलच्या बाहेर खेळाडू जरूर आहेत परंतु तो चेंडूला सामोरा जाईल. तदवर मात्र 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावांनी धावपलक पुढे सरकलं जाते. धावपलक 10 धावांवरती पोचताना पाहायला मिळत आहे. ज्यावेळेस रोहित कोळेकर मैदानामध्ये आला होता षटकार जरूर त्याने खेळला आणि दुसरा चेंडू देखील मोठ्या फटक्यामध्ये कव्हर करण्याच्या नादामध्ये तो कव्हर पॉइंट वरती आउट झाला आणि खऱ्या अर्थानं धावांची भूक त्याची क्षमतानं आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा समीर स्ट्रायकरकडे डावखुऱ्या हाताचा फलंदाज. यावेळेस मात्र चेंडू स्कूप केलाय विकास पाटीलनं. यावेळेस मात्र झेल धरणीला दान केलाय. एक धाव मिळाली समीरला. धावपलक एकीने पुढे सरकते. धावपलक 11 धावांवरती. विचार केला तर अजून इथूनही 31 धावांची आवश्यकता आहे 16 चेंडूचा खेळ बाकी असताना. 16 चेंडू 31 धावा, 31 धावा 16 चेंडू. यावेळेस कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय फलंदाजांना मंसूर आणि समीरला. मित्रांनो हरलात तरी चालेल परंतु खेळ अशा पद्धतीने दाखवा की जिंकणारा देखील म्हटला पाहिजे की बाबा हा आयुष्यातील सर्वात कठीण विजय होता. अशा पद्धतीने मैदानामध्ये जर तुम्ही वावरलात तर नक्कीच हरल्यानंतरही मैदानामध्ये तुमची वाहवाह होणार आहे. अमित नागरे पाटील पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूकडून राईट आर्म ओव्हर दी विकेट कॉमेंट्री बॉक्स एंडकडून सज्ज झालाय. आडव्या बाटनं फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रथमेश जेलच्या खाली आणि फुटबॉल पाहायला मिळालाय. पायावरती चेंडू आदळलाय. 2 धावा पूर्ण झाल्या, तिसरीचा प्रयत्न नाहीये. धावपलक 2 ने पुढे सरकलाय. धावपलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 13 धावांवरती. सुमित डेकळे यावेळेस मधून व्यासपीठावरून आपला निरोप घेत आहेत. यानंतरचा होणाऱ्या सामन्यामध्ये ते आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. गतवर्षीच्या मुंबई प्रीमियर लीगच्या विजेत्या संघामध्ये देखील त्यांनी आपली हजेरी अर्थातच पृथ्वी शॉच्या कर्णधार पदाखाली त्यांचा संघ विजयी झाला होता.
यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये उडवला, क्षेत्र रक्षक झाले दर्शक आणि दर्शक झाले दिवाने, चेंडू सीमापार षटकार। धावपलका वरती 19 धावा पाहायला मिळतात। इथं मात्र षटकार हा नवसंजीवनी देऊन जातोय समर इलेवन। एका बाजूला झुंज देतोय तो म्हणजेच यंग स्टार मनवेल पाडा। यानंतरचा होणारा सामना 3 षटकांचा असणार आहे। आडव्या बाटना पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय। अभिविश्वासराव वेगाने आलाय, प्रथमेश आलाय, दोन्ही खेळाडू येतील तद्वर मात्र 2 धावा। धावपलक 2 ने पुढे सरकले, धावपलक 21 धावांवरती। इथून मात्र निम्मा पल्ला अजून गाठायचा आहे। 21 धावा झाल्यात, आणखी 21 बनवायचे जिंकण्यासाठी जर विचार केला तर 42 धावांची आवश्यकता आहे। 13 चेंडू 21 धावा, 21 चेंडू 21 धावा 13 चेंडू। पुन्हा एकदा अमित नागरे पाटील या वेळेस मार्गस्थ होत असताना गोलंदाजी माकवरून स्ट्राइक करण्यात मंसूर साठी। यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेलच्या खाली आणि पुन्हा एकदा झेल धरणीला दान। 2 धावा घेतल्यात, तिसरीचा प्रयत्न होतोय, मंसूर धावबाद होईल का? तर होय। यावेळेस मात्र पंचांनी मान डोलावले, अर्थातच नकार दिलाय। 2 धावा मिळतील फक्त, 2 धावांनी धावपलक पोहोचले 23 धावांवरती। येणारे चेंडू शिल्लक राहिले 12 आणि धावांची आवश्यकता 19। 19 धावा 12 चेंडू, 12 चेंडू 19 धावा। डीजे तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, पर 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 फिरवीन माझ्या गाडीवर। थँक्यू डीसी, थँक्यू। तर 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता इथून मात्र सामना जिंकण्यासाठी असणार आहे। 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नितेश आपल्याला पाहायला मिळतोय। चला पंच वेळ देऊ नका, प्रत्येक चेंडू मागे आपल्याला टीम मीटिंग कॉल करता येणार नाहीये। एनएसपी बॉईज संघ आपला निर्णय कळवायचा आहे। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। 4 षटकांचा सामना आयोजकांनी कळवलेला आहे। एनएसपी बॉईज संघ रिव्हर्स अस्त्र उपसलाय, चेंडू गेलाय कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार चौकार। धावपलकावरती 4 धावा आहेत वाढल्यात। इथून मात्र धावा 27 होताना पाहायला मिळतात। सामना जवळ येतोय यावेळेस मात्र समर इलेव्हन संघाच्या। 12 चेंडू 19 धावाची गरज होती, आता मात्र 11 चेंडू 15 धावांची गरज आहे। पहा समीरचा स्टान्स पाहिला तर एक आगळवेगळा स्टान्स पाहायला मिळतोय। टेनिस क्रिकेट विश्व जगतामध्ये अनेक असे स्टान्स बदलणारे खेळाडू आपल्या पाहिजे। पुन्हा एकदा रिवस्त्र अस्त्र, धावपाची संधी जरूर होती, त्यामुळे धाव घेण्याची कुठली संधी यावेळेस गोलंदाजाने दिलेली नाहीये।
यावेळेस मात्र दिशा बरकटलाय गोलंदाज स्वैर मारा अतिरिक्त एक धाव मिळेल धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा होत्यात 28 इथून मात्र 10 चेंडू 14 धावा अजय उपाध्याय जरा माइक कडे संपर्क करा अजय उपाध्याय यानंतरचा आपण सामना पाहणार आहोत विनोद इलेवन आणि एनएसपी बॉईज यांच्या दरम्यान यावेळी समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे काय जबरदस्त इन साइड आउटचा फटका चेंडू जाईल वन बाउंसी मारेच्या पार चौकार येस खूप चांगली माहिती यावेळेस मात्र सहकारी मित्रांमधून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते धावपलकावरती धावांचा विचार केला तर 32 आहेत 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता बेहतरीन लाजवाब कॉपी बुक स्टाईलचा इनसाइड आउटचा फटका यावेळेस मात्र पाहायला मिळाला गौतम गंभीर यांच्या शैलीमध्ये हा चेंडू आपल्याला सीमारेषा पार करताना पाहायला मिळाला जो खेळाडू स्ट्रायकर एंडकडे खेळतोय समीर मित्रांनो आज त्याचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं या व्यासपीठाच्या माध्यमातून समीर तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम जिओ हजारो साल और हर साल के दिन हो 50,000 तसंच या अगोदर ज्यांनी गोलंदाजी हाताळली अमित नागरे पाटील त्यांचा देखील आज बर्थडे आहे तर दोन बर्थडे बॉय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना शिवशक्ती एनएसपी बॉईज नालासोपार आपल्याला पाहायला मिळणार आहे यावेळेस पायावरती चेंडू आदळला परंतु लेग बिफोरचं विकेट नसल्या कारणाने एक धाव मिळणार आहे धावपलक एकीने पुढे सरकते धावपलक पोहोचतय 33 या धावावरती लेग बिफोर विकेट नाही आहे ओपन गटातील सर्व खेळाडूंना सूचना आहे की लेग बिफोरचं विकेट नाही आहे हे आपण लक्षात घ्यायचंय 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा मनसूर स्ट्रायकर एंडकडे आलाय धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा लागल्या गेल्या 33 इथून मात्र 9 चेंडूंचा 9 धावांची आवश्यकता असणार आहे 8 चेंडूचा खेळ बाकी असताना यावेळेस पहा हा एक अनऑर्थोडॉक्स फटका खेळायचा होता पुस्तकाबाहेरचा फटका खेळायचा प्रयत्न 2007 साली T20 जगताने विश्वचषक पाहिला आणि त्या विश्वचषकापासून तिलकरत्न दिलशान हा फटका क्रिकेटमध्ये आणला अर्थात स्कूप पद्धतीचा फटका ज्याला दिल स्कूप असं देखील म्हटलं जातं इथं मात्र असफल प्रयत्न मनसूर आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगली माहिती आपल्याला इथं मात्र टेक्निशियन कामेश पाटील मात्र देताना पाहायला मिळतात काल कामेशच्या नावाचा जरूर उल्लेख झाला होता कामण परिसरामध्ये जी आदिवासी प्रीमियर लीग चालू आहे तिथं मात्र कामेशचा एक मित्र आम्हाला भेटला होता आडव्या बॅटनं फटका ट्रॅव्हल होतो यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये अभिविश्वासराव जेलच्या खाली विकेटचं पतन डिझेल आमंत्रण सहा चेंडू 9 धावा 9 धावा 6 चेंडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जॉन सहा चेंडू 9 धावा पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये सामना येताना आपल्याला पाहायला मिळतोय वेळेचा विचार केला तर 3:44 मैदानाच्या आतमध्ये झालेली पाहायला मिळत आहेत
फक्त दोन तासाचा अवधी आपल्याकडे आहे आणि विचार केला तर पाच पेक्षा जास्त सामने खेळवायचे आहेत. अभि विश्वासराव गोलंदाजी मार्क वरती, सहा चेंडू नऊ धावा. चला पंच फील्ड पोझिशन जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन वरती क्षेत्ररक्षक आहे. कव्हर वरतीच खेळाडू आहे, एक्स्ट्रा कव्हर वरती खेळाडू आहे. काय घडणार काय बिघडणार जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू विर काऊन दिलाय सीमारेषा पार, जॉनच्या बॅट मधून हा आलाय षटकार. चान मैदानामध्ये जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन आलाय. पाच चेंडू तीन धावांची आवश्यकता. जॉन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल यावेळेस अभि विश्वासराव. लगातारचा दुसरा षटकार, क्या बात आहे, स्टाईल मध्ये फिनिश. तर